मग तुमच्या आयुष्यात तुम्ही मोठं टार्गेट मोठं गोल जर सेट करताय तर त्याला आता छोट्या छोट्या पिसेसमध्ये कन्वर्ट करावं लागेल. जर तू कुठल्या तरी जॉबमध्ये 50,000 1,00,000 2,00,000 कमवत असेल ना बाबड्या, सुरुवात कर. येणाऱ्या 5 वर्षात तुझ्यामुळं 100 लोक 2-2 लाख कमवत. जिंदगी किडे मकोडे सारखी जिंदगी जिने के लिए नहीं आए बॉस, ये जिंदगी में ना हम लोगों को सच्चाई दिखाकर जाना है बॉस. आपलं स्वप्न टार्गेट फिक्स झालं, फायनल झालं की आता लढायचं, आता करायचं, आता मिळवायचं. मी लिहून टाकलं, मला घर पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला सोनं नाणं, बँक बॅलन्स, फॉरेन टूर, गोल्ड, रिटायरमेंट, हेल्थ, सगळे अमाऊंट मी लिहून टाकली होती, टोटल मारली होती. त्याला प्रत्येकाला एक मोठा टार्गेट केला आणि त्यानंतर त्या टार्गेटला छोटे छोटे पीसेसमध्ये मी कन्वर्ट करायला चालू केलं. पीसेस, ड्रीम, डिझायर पाहिजे, इच्छा पाहिजे तुमच्याकडे. इच्छा येतात ना माणसाच्या डोक्यात अशा पाण्यासारख्या, पण त्या इच्छांना पकडू निश्चयामध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. मेनू कार्डमध्ये भरपूर आयटम आहेत पण त्या आयटमला सिलेक्ट केलं पाहिजे की मला कुठला ऑर्डर द्यायचा आहे. कर्ज मिल करायचे, घर नेल करायचे, कार घ्यायची आहे, मुलाचं शिक्षण, आईबापाचं दुखणं, स्वतःचं दुखणं, काही पण प्रॉब्लेम असू द्या. थाळी, फार मोठं जेवणाची थाळी आहे, ती संपवण्यासाठी काय प्रोसेस आहे? असं खाऊन असं खायचं की 1-1 पीसमध्ये सगळी थाळी संपती? किती लोकांनी अनुभव घेतलाय की भूक नसतानी सुद्धा जेवायला बसलो आणि डबल जेवण केलं? किती लोकांनी अनुभव घेतलाय? पण त्यावेळेस रिमोट हातात पाहिजे टीव्हीचा, बघितलंय का? म्हणजे कॉन्शियस नसेल तर माणूस जास्त खातो. मग तुमच्या आयुष्यात तुम्ही मोठं टार्गेट मोठं गोल जर सेट करताय तर त्याला आता छोट्या छोट्या पीसेसमध्ये कन्वर्ट करावं लागेल. जरी स्वप्न 2-3-4-5 कोटीचं आहे ना, तरी तुम्हाला काय वाटतं की हा चेक ह्या महिन्यात मी एवढा चेक काढू शकतो हे डिसाईड करावं लागेल. सुरुवात छोटीशी होईल. 2010 मला पहिला चेक येण्यासाठी मॅडम 2.5 महिने लागले होते. किती महिने? 1,020 रुपयात चेक यायला. किती? मग 2.5 महिने मी झोपून काढले असतील का? ते 1,000 चेक येण्यासाठी मला 2.5 महिने लागले होते आणि त्या 2.5 महिन्यात मला असे रथी महारथी लोक भेटले होते. त्यांनी मला वेगळ्या वेगळ्या नद्याचं पाणी पाजून टाकलं होतं. कोणीच साथील नव्हतं माझ्या. का जो चल रहा है वो मुझे पसंद नहीं है, उसको मुझे बदलना है. समझ में आया? नहीं पसंद मुझे वो जॉब. माझं तर पहिलं स्वप्न काय होतं माहितीये? कसलं जॉब सोडायचं. बॉसचं पुन्हा चेहरा नाही पाहिजे, सुपरवायझर लायक नाही, काय नाही, हे माझं टार्गेट होत. चायला माझी जिंदगी भाड्याने देऊन टाकली. MRP टॅग वापरा, कशी वापरायची 10 तास. MRP बदलली पाहिजे की नाही पाहिजे? माझं दुकान भाड्याने जे दिलंय ते स्वतःच्या नावावर केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? नाही तर ही आमचा MRP टॅग आहे. 17,000, 27,000, 52,000, 75,000, 1,00,000, 1,13,000, 2,00,000 खसकला गेला. अयो जर तू कुठल्या तरी जॉबमध्ये 50,000, 1,00,000, 2,00,000 कमवत असेल ना बाबड्या, सुरुवात कर. येणाऱ्या 5 वर्षात तुझ्यामुळं 100 लोक 2-2 लाख कमवत. इगल माहीत ना वर, गरुड. आकाशात 2 कोण उडतं? गरुड ना. त्याचा अंडा कोंबडीच्या पिल्लात जरी पडलं तरी येणाऱ्या काळात जेव्हा तो मोठा होतो त्याला जर का कळलं मी गरुड आहे तर उंच उडी मारू शकतो का नाही मारू शकत? उंच भरारी घेऊ शकतो का नाही घेऊ शकत? हां, आपण कोंबड्याचे पिल्ले आहेत का? चुकून आलो आहे आपण कोंबड्याच्या पिल्लात. त्या अंड्यात पडलो आहे आपण. राईट ऑर रॉंग? देवाला वाटलं हे इगल आहे यार, हे गरुड आहे, उंच आकाशात श्रीमंतीत जगायचं, याला उडवण्यासाठी कोणीतरी पाहिजे. याने गरुड बघितला, वर गरुड बघितला, हे कोंबड्याच्या पिल्ल्यातच मोठं झालं ना. किडे मकोडे खायचे, कॉक 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 करायचं, तिथलीतच उड्या मारायच्या. सकाळी जायचं, संध्याकाळी यायचं, सकाळी जायचं, संध्याकाळी उठायचं, झोपायचं, खायचं, जायचं, व्हायचं, लग्न करायचं, 1-2 जन्माला घालायचे आणि झालं मर्द. अरे प्राणीसुद्धा त्यांच्या पिल्लाचं संरक्षण करतात. ये स्वर्णो कोंबड्या बघितल्या तुमच्या? चू 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 करतात. मग आज अशा वातावरणात आपला जन्म झाला आहे की तिथं विचार चांगले नाही आहेत, सपोर्टिंग लोक नाही आहेत, पॉझिटिव्ह बोलणारे लोक नाही आहेत. मग समजून घ्यायचं की कोंबड्यात जन्म झाला आहे. कुठं झाला आहे? म्हणून देवाने इथं पाठवलं आहे तुझ्यातला आतला वाहक जागा होण्यासाठी.
मन बघितलं ते उंच पक्षी आकाशात हे सगळे 10-20 कोंबड्यात हे पण गरुडाचं पिल्लू पण कोंबडी म्हणून जगत होतं. यांनी वर बघितलं आपल्यासारखंच कोणीतरी दिसतोय. त्याने विचारलं शेजारच्या कोंबडीला ते कोण आहे. ती म्हणली तो इगल इगल गरुड आहे गरुड. तू कोंबडी आहेस कप का. तो गरुडवरून आवाज देतो ए तू माझा पट्टे तू माझं पिल्लू आहे चल उठ. गरुड बोलवतो त्याला कोंबड्यातल्या पिल्लांना वरून आवाज देऊ राहिलाय. सनेचा प्लॅन प्रोडक्ट आला तुमच्याकडे फास्ट ट्रॅक. गरुड आलतं पिल्लू कोंबड्यातलं उचलायला. आणि 10-20 कोंबड्यामध्ये एक गरुडाचं पिल्लू जगतं आहे. आता आजूबाजूच्या सगळ्या कोंबड्या याला म्हणणार का तू गरुड आहे. हा त्या कोंबडीच्या पिल्लाला त्याला कोंबडीचं पिल्लू म्हणून त्याला सांगितलं उडू नकोस पडशीन मरशीन तेथेवरून सोडून टंगडे बिंगडे मोडतीन असं बोलतात ना. हा अशा कोंबड्यात चावचाव चालू असते समजतंय का. मग अशा वेळेस त्या कोंबड्या फुल पकडून बसल्या असतात. पण जेव्हा एक गरुड दोन गरुड तीन गरुड भरपूर दिसायला लागतात आणि सगळेजण आवाज देतात अरे बाकीच्या कोंबड्यात तू गरुड ओढ तर थरथरथर पंख हालायला लावतो. काय करतो पंख हालायला लावतो. तिथली धूळ कोंबड्याच्या डोळ्यात जायला लागली. काय कळलं सगळेजण काव काव छाव 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 दाबून टाकायचं त्याला. ते गरुड उडायला लागल्यानंतर काय झालं जसं तुम्ही बिझनेस करायला लागल्यानंतर घरच्याला डिस्टर्ब होतं माहिती आहे का. तुम्ही काम करत नाही घरचं जॉब सोडतात खर्च करतात वेळ भेटत नाही टायमिंगला जात नाही जेवण टायमिंगला भेटत नाही नवऱ्याला तुम्हीच करा तुम्हीच का मी आहे गार करून. तसं जसं गरुड उडीवर लारायला लागला तसं डोळ्यात खखाना धूळ उडायला लागली आणि कुणाच्या त्रास व्हायला लागला. हो आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार आहे. जब आप उडने की कोशिश करोगे तर लोक आपको छोडेंगे नहीं लेकिन जब कोई बुला रहा है आजा आजा तब अगर उसने हाथ दिया अगर वो उड़ गया ना बॉस तो कितने साले मुर्गियों के अंदर ऐसे ईगल छुपे ना उनको जगा सकता है. हे सगळं थांबल्यानंतर सुद्धा तो थांबला नाही. त्याने पुन्हा जंप मारला आणि वर उडायला लागला. अहो अहो आणि वर गेल्यानंतर ते म्हणतो ए कोंबड्यांनो. तेव्हा त्या कोंबड्या म्हणणार कोंबडा म्हणणार आम्हाला माहीत होतं तू उडणार आहेस. हमें पता था तू उडने वाला है हमें पता था तू ईगल है. आप जब ये ईगल उनको बोलेगा तुम भी उड़ सकते हो वो बोलेगा नहीं. समज में आ रहा है. मी पण असंच कोंबड्यात होतो अशाच वातावरणात होतो 2-3 पिढ्यापासून यार मिडल क्लास गरिबीची लाईफ. हा पंजोबा आजोबा वडील ही सगळी लाईफ ना. पोट तर कोणी भरतं. चौकातला भिकारी पण पोट भरतो. काय वाटतं 7-7, 8-8, 10-10 मुलाचे पोट भरतात. भीक मागून लोक खातात. तुम्ही नाश्ता करताय कुणीतरी आलं तरी तुम्ही त्याला नाश्ता देतात. येस ऑर नो. जिंदगी कीड़े मकोड़े सर की जिंदगी जीने के लिए नहीं आए बॉस. ये जिंदगी में ना हम लोगों को सच्चाई दिखा कर जाना है बॉस. लोगों को जो चाहते हैं ना वो उनको मिलने के लिए हमें हमारी जिंदगी गवा देना है बॉस. ये हमारा टारगेट चाहिए. हे जिंदगी मध्ये हे गाडी घर पैसा पाणी याची सगळी जिंदगी नाहीये. याच्या पुढली स्पिरिच्युअल लाईफ आहे. मरताना सगळं काही सगळं सोडून जायचंय. इथंच मिळवायचं आणि इथंच सोडायचं. जायचं की नाही जायचं. पण हे मिळवायला पूर्ण जिंदगी. किती लोकांनी बघितलंय की लोक गरिबीत जन्मलेत गरिबीत जगलेत आणि गरिबीच त्यांची मौत झाली त्यांना जाळलंय. किती लोकांनी बघितलं असे लोक आहेत. असे लोक किती लोकांनी असे लोक बघितलेत जे मिडल क्लास जगलेत मिडल क्लास जगलेत आणि मिडल क्लास मेलेत आणि मरू राहिलेत. बघितलेत ना. सांगा मला तुम्हाला जागं व्हायचं आहे का. तुम्हाला स्वप्न पाहिजेत का. स्वप्न पाहिजेत. जेव्हा इडिसन बल्ब बनवत होतं ना बल्ब सब दुनिया बल्ब देखती थी बल्ब और इडिसन ये देखता था साला कितने लोग है ये सब बल्ब यूज करेंगे ना तो कितना माल मिलेगा. बहुत इम्पॉर्टंट आहे. टार्गेट इम्पॉर्टंट आहे. पण डिसाईड करावं लागेल की माझ्या आयुष्यात मला काय करायचे. जर टार्गेट हे तुमचं आई आजारी आहे 150 किलोमीटर जायचं आहे गाडी भेटत नाही आहे तुम्ही त्या बसने चाललात खटारा बसने
कशी पण बस असू द्या, तुमचं लक्ष पूर्ण आईकडं असन का त्या बसकडं असन मॅटर हा नाही आहे. बस कशी आहे मॅटर हा आहे की मला कुठं जायचं डिपेंड करतं तुम्हाला कुठं जायचं. जर ह्या बिझनेसला मी सुरुवात करतो आहे माझ्याकडे स्वप्न नाही कुणीतरी सांगितलं म्हणून मी करतो आहे तर समजून घ्या छोटे छोटे प्रॉब्लेम पण मला मोठे डोंगरासारखे लागतील दिसतील का नसतील छोटे छोटे अडचणी आणि मी रडत येणार सर मैली इच्छा आहे पण असं होतं आहे सर तसं होतं आहे सर हे होतं आहे सर ते होतं आहे हे असे वेगळे वेगळे रिझन आपण सांगत बसणार. किती जणांना असं वाटतं विदाउट स्वप्न आपण मोठे होऊ शकतो पाहणार का स्वप्न घेणार गाडी किती दिवसात येणार हां गाडी तुमची स्वतःची गाडी आली पाहिजे की नाही 8, 10, 15, 20 लाखाची ज्याच्याकडे आहे त्याने दुसरी घ्या तिसरी घ्या भाड्याच्या घरातलं स्वतःचं घर पाहायला जा कर्ज येते नील करा ह्या सगळ्या काही गोष्टी डोक्यात ठेवा की मला पैसा पाहिजे कशासाठी गाडीसाठी घरासाठी मान सन्मानासाठी त्याच्यासाठी तुम्हाला टार्गेट सेट करावं लागेल की मला एवढे अमाऊंटचं चेक्स पाहिजे आणि जे पण तुम्ही ठरवणार ना ते अचीव करून स्वतःची पाठ थपथपवली पाहिजे. वा केलं तू गेमच्या 12-13 लेवल्स आहेत त्या लेवल ब्रेक करायला एक एक लेवल क्रॉस करावं लागते काय वाटतं आणि एक एक लेवल क्रॉस केल्यावर तुम्ही खुश होतात का नाही होत. की कोण असे आहेत का जिथं हायर टप लेवल खेळत होते पण 12-15 दिवस ट्राय केल्यानंतर ती लेवल ब्रेक झाली कोण आहे की इथं गेम खेळलेत कोणता गेम खेळत होते मॅडम कॅन्डी क्रॅश. किती मला वाटते पहिले 6-7 लेवल सोपे होते त्याच्यानंतर अवघड व्हायचे का किती 100 लेवल म्हणजे कॅन्डी क्रॅश डोक्यात गेलं का नाही म्हणजे जिथं जिथं चॅलेंजेस येतं ते चॅलेंज घेऊन त्यासोबत लढायला एक मजा येते काय वाटतं तुम्हाला. जर गेमचं चॅलेंज घेतात ना तसंच इथं स्वप्न एक गोल एक टार्गेट सेट करा आणि त्याचे छोटे छोटे पीसेस कन्वर्ट करून ना त्याला तोडायचा प्रयत्न करा. जर हा गेम जिंकलात ना बॉस तर मला असं वाटतं तुमचं तर जिंदगी सोडा तुमच्यामुळं कित्येक लोकांचं भलं होईल. सक्सेस इज लाईक अ गेम सक्सेस इज लाईक अ गेम यश मिळवणं पण एक गेम सारखं आहे. सापशिडीचा खेळ खेळा कधी कधी खेळात तर सापशिडीच्या खेळामध्ये जर बघितलं एक माणूस गेला दुकानातून परचेस करून आला आणि खोललं तर बघितलं त्याच्यात घेऊन गेला दुकानाकडे म्हणला अरे हे रिटर्न करायचे साप नाही आहेत काय म्हणला अरे बापरे त्याच्यावर ते सापाचं चिन्ह असतं ना ते त्याच्यावर नव्हतंच ते म्हणले साप नाही आहे ठीक आहे मी दुसरं देतो. बघा विदाऊट साप खेळ खेळायला सुद्धा मजा येत नाही आहे. कधी साप खाणार कधी शिडी लागणार चिटिंग कोणी कोणी केली खेळत असं दोन दोन घर पुढं सरकायची लहान पोरसन खेळता नाही कोणी कोणी चिटिंग केली म्हणजे कळलं आपल्याला डोकं लागतं ना तिथं खेळात डोकं लागतं का रे लागत. मग जर खेळामध्ये सापं नसतील तर मजा येईल का येईल का. मग मला पण कळलं ह्या बिझनेसमध्ये पण येणार निगेटिव्ह लोक भेटले पाहिजे सहला तरच आपले अवकात आपल्याला. पाहिजे पैसे पाहणार का स्वप्न लावणार फोटो घरात लेणार लिस्ट बनवणार टार्गेट डन. आता आपण विचार करू त्यासाठी ऑप्शन काय आपण.